खाण्यासाठी शरीरातील शक्ती वाढवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही शक्ती चिकन मटण आणि अंडी खाल्ल्यानं वाढेल यासाठी मांसाहारी पदार्थ सेवन करा असं आवाहन बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी 2 दिवसांपूर्वी जनतेला केलं होतं। या प्रकरणात वारकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उडी घेत आमदार गायकवाड यांना फोन करून जाब विचारला आणि यातून वाद निर्माण होऊन त्यांचे ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्या। मात्र या प्रकरणात भारतीय जनता पार्टीच्या मंडळींकडून राजकारण होत असल्यानं आता या विषयाला वारकऱ्यांनी इथेच थांबावं असं आवाहन वारकर यांनी केलंय। हरिभक्त परायण प्रशांत महाराज दहीकर आमदार गायकवाड यांनी फोन करणारा व्यक्ती, मी माझ्या शब्दांवर ठाम आहे, मी जे बोललो ते आज देशाचं डाएट प्लॅन आहे। मांसाहार सेवनाचं आवाहन केंद्र शासनापासून तर राज्य शासन नेहमीच करीत आलंय, मात्र भाजपाच्या वारकरी सेलकडून या विषयाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केलाय। प्रशांत महाराजांचा काल मला त्यांनी फोन करायचा प्रयत्न केला पण मी शेतात असल्यामुळे फोन लागला नाही। आज त्यांनी आमच्या पीएला कॉन्टॅक्ट केला की बाबा मला कालपासून जे काही झालं त्याचा मला मनस्ता फोन झालेला आहे आणि मला असं काही ते असं व्हायरल करायचं नव्हतं, पण त्यांनी सांगितलं की काही बीजेपीच्या लोकांनी ते जाणीवपूर्वक व्हायरल केलं, ते कोण्या पक्षाच्या नाही त्यांनी स्पष्ट केलं। परंतु मग त्यांचा फोन आला की बाबा मला तुम्हाला भेटायला यायचं आणि मला माझं मन मोकळं करायचं आणि माझ्या मनात तुमच्या मनात काय असेल ते काढायचं आहे, आणि मग त्यांनी सर्वांसमोर सांगितले की या गोष्टी ज्या गाडल्या असतील तर मी कार्यकर्त्याच्या भाणं दुखावलं असेल तर मी माफी मागायला म्हणजे माफी त्यांनी मागितली आहे, त्याच्यामुळे हा त्यांच्यापुरता हा वाद इथे संपलेला आहे। ते सरळ सांगतात आता मी मला सांगायचं काय काम आहे, क्लिप कुणी व्हायरल केली, कोण त्याचा फायदा घेऊन राहिलं, हिंदुत्व हा विषय कोणाचा आहे जबरदस्तीचा, शेवटी या जिल्ह्यामध्ये मी काय केलं हे सर्व जगाला माहिती आहे, मी किती लवजियाशी लढा दिला, किती अंगावर तलवारी झाल्यात, किती कोटकेच्या अंगावर गेल्यात, किती गायींचं रक्षण केलं हे मला कोणाला सांगायची गरज नाही आहे, हा सगळा माझा इतिहास आहे। आता ज्या लोकांना माहिती ते सांगतात तुमचं काम काय, जरा इकडे येऊन बघा आमचं काम काय। हां, ती एक वारकरी ग्रुपमध्ये ती बातमी आली होती आणि साहेबांचा त्याच्याखाली नंबर होता, त्या ग्रुपवर तो मेसेज बघून आणि अगोदरची एक ऑडिओ क्लिप बघून मी साहेबांना फोन केला आणि साहेबांशी माझी भावना व्यक्त केली। आता ही ऑडिओ क्लिप जे आहे साहेबांचं तुमचं बोलणं होतं, एक तर साहेब रेकॉर्डिंग व्हायरल करू शकतात किंवा तुम्ही करू शकता, तुमच्या मोबाईलवरून तुम्ही बोलले असताना रेकॉर्डिंग तुम्ही कोणाला दिली होती? तिसऱ्या माणसा ज्या ग्रुपमध्ये मी ती क्लिप बघितली त्याच ग्रुपमध्ये मी ती ऑडिओ क्लिप टाकली, परत तिथून ती व्हायरल झाली। वैद्यकीय क्षेत्रात करिअर, डॉक्टर होण्याचं स्वप्न, त्यासाठी नीटची परिपूर्ण तयारी, तेही आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेसह, पर्याय एकच, नीटसाठी समर्पित एकमेव इन्स्टिट्यूट, पहल इन्स्टिट्यूट फॉर नीट, चैतन्यवाडी बुलढाणा। 11वीसाठी नीट बॅच 10 मे पासून सुरू, तेव्हा आजच संपर्क साधा। मोबाईल 90110 88121 आणि 84210 88121। पप्पा मी येतो। हा कसला विचार करताय सर? मुलाला बाहेरगावी पाठवायचंय 12वीसाठी, पण तिथे काही वाईट सवय लागल्या, बिघडला तर मग बाहेर कशाला पाठवायचं? म्हणजे अहो सर, आपलं शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज आहे ना। शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज, अगदी कमी दरात दिल्ली, हैदराबाद, लातूर आणि कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, आता आपल्या बुलढाणा शहरात। आजच प्रवेश निश्चित करा,